गेल्या 5 वर्षापासून आम्ही राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहोत. दरवर्षी आम्ही राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने राजर्षी शाहू महाराज महोत्सव हा घेत असतो. या महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही 22 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता जवाहरलाल नेहरू सभागृहामध्ये हा महोत्सव पार पडत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध चांगलं काम करणाऱ्या विविध व्यक्तींना आम्ही पुरस्काराने सन्मानित करत असतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जेव्हा आम्ही काम करतो वर्षभर, तेव्हा विविध जे गरजू विद्यार्थी आमच्यासमोर येतात त्यांना आम्ही या राजर्षी शाहू महाराज महोत्सवामध्ये शिष्यवृत्ती देऊन त्यांना मदत करत असतो शैक्षणिकदृष्ट्या. साधारण वर्षभराचा जर विचार केला तर आम्ही विविध क्षेत्र याच्यामध्ये ग्रामीण भागाच्या पुणे जिल्ह्यातील विविध गावामध्ये खेड्यापाड्यांमध्ये जाऊन आम्ही आमचे उपक्रम राबवत असतो. यामध्ये प्रामुख्याने राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत 4 गावांमध्ये संगणक लॅब आत्तापर्यंत याच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे या 4 गावांमध्ये आत्तापर्यंत साधारण प्रत्येक गावामध्ये 200 ते 300 पुस्तकांचं ग्रंथालय आम्ही आत्तापर्यंत सुरू केलेलं आहे. आणि हे पुस्तकं फक्त देऊन ग्रंथालय सुरू करून किंवा संगणक देऊन आम्ही थांबत नाही, तर विद्यार्थी याचा व्यवस्थित वापर करतात की नाही, विद्यार्थ्यांपर्यंत याचा फायदा पोहोचतो की नाही, याच्यासाठी आम्ही ग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तक चर्चा उपक्रम राबवतो. त्याचप्रमाणे मुलांना वह्या देतो आणि त्या वह्या आपण जशा नोट्स काढतो किंवा डायरी मेंटेन करतो त्या पद्धतीने तयार करून ज्या जे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने या वह्या मेंटेन करतात त्यांच्या वह्यांना आम्ही आम्ही पुरस्कार देत असतो, त्यांना बक्षीस देऊन त्या विद्यार्थ्यांना आम्ही मोटिवेट करत असतो. अशा पद्धतीने शिरूर तालुक्यातील भीमा टाकळी या गावी आमचे उपक्रम सुरू आहेत. त्याच पद्धतीने पवन मावळातील महागाव जे आहे त्या ठिकाणी सुरू आहेत. त्याचप्रमाणे पवनानगरच्या तिथे सावंतवाडी नावाचं गाव आहे छोटंसं, तिथं आमचे उपक्रम सुरू आहेत. त्याचप्रमाणे कोरले गाव जे आहे रायरेश्वरच्या पायथ्याचं त्या ठिकाणी आमचे उपक्रम सुरू आहेत. आणि हिरडस मावळातील वाठार या ठिकाणी या अशा पुणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये या राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही तळागाळातल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून हे सगळे उपक्रम आम्ही राबवत आहोत.